चला आता एक बराडी टाकली, आता एक बराडी शिजतील ना, मग पाणीपुरी तळायची नाही तर या दिवसाची ना अशी वातडी होऊन जाते. आता आहे ना बराडी टाकलेत, सांग बराडी टाकलेत आता आम्ही शिजण्यासाठी. तुम्हाला बटाटे चिंगे तुम्हाला आवडतं का? बटाटे मला आवडतात. म्हणा आता आम्ही पाणीपुरी खाणार. तुम्ही पण या पाणीपुरी खायला, तुम्ही पण या. तुम्ही पण या पाणीपुरी. मला खूप आवडते पाणीपुरी. सर हाय कर सगळ्यांना. हॅलो, स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये. चॅनलमध्ये आता बरे टाकले, ते वाफले की मग पाणीपुरी तळायची, मग ती गोलगप्पा खायचं आपण. आता हे झालं की नाही, आता मी याला झाकून देते हा, म्हणजे लवकर शिजतील ते. उतरे. झाले की नाही बटाटे आता? झाले आमचे बटाटे. आता याचे सालटे काढायचे ना बाळा. झाले की नाही सालटे काढायचे आपण? ओके 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 शिकून गेली. ओके आता याचे सालटे काढायचे. त्याला ते पाणी फेकावं. तुला काय आवडते पाणीपुरी? शाळेत जायचे. तू मग शाळेत समजत नाही. जास्त फुटून गेलाय बटाटा. जास्त फुटून गेलाय. मीठ शिजला जास्त होतं ना. मीठ तर आता या ठिकाणी बटाटे वगैरे जे आहेत ते वाफले गेले होते, मस्त छान पद्धतीने वाफले गेले होते ते, आणि पटकन झाले. पण नेमकं असं होतं की नीरू सगळ्यात जास्त एक्सायटेड आहे, ती खूप घाई करते आहे, कारण तिला मनापासून पाणीपुरी आवडते. आणि ते मला नेमकं गरम पण लागत होतं, पण तिच्यासाठी आहे तर मी पटापट्टे साल वगैरे काढून स्वच्छ करत होते, कारण की तिला अजिबात दम नव्हता, तिला मनापासून आवडते आणि भूक पण लागली होती. सो ती सगळ्यात जास्त एक्साइटेड होती या ठिकाणी, आणि तिला मी आता साईडला बसून दिलं, कारण की ती राहतच नव्हती. पण नेमकं असं झालं की ती बसली आणि ॲक्सिडेंटली आहे तर ती तिचा पाय सटकला आणि ती खाली पडली. तर अशा पद्धतीने पडली बघा, पण देवाच्या कृपेने तिला काही लागलं नाही, म्हणून मला काही वाटलं नाही. थोडंसं फिअर लागलं असतं तर मग मला थोडंसं वाईट वाटलं असतं, कारण एवढ्यावरून पडली, पण ती सटकली आणि तिने हात खाली टेकला, त्याच्यामुळे ती वाचली. सो त्यानंतर आहे तर तिने शांत बसून घेतलं, म्हणजे पडली ना तेव्हा तिला कळालं की इथं बसल्यानंतर काय होतं ते परिणाम. तर चांगलंच आहे तिने, तर ती फार इथं आली की मग लगेच बसा मला बसव तिथं, मग अशी गप्पा मारा चालायचं तिचं. पण आता तिला कळलं तर ती आता बसणारच नाही, तर आता ती शांत बसली तिथे तिची. त्यानंतर मी पुढचं काम करायला घेतलंच, म्हणजेच कांदा वगैरे चिरायला घेतलं. सो कांदा नसेल तर पाणीपुरीला मजाच नाही, कारण की कांदा असला की ती टेस्टच वेगळी असते पाणीपुरीची, तर सगळ्यांनाच आवडतो. त्याच्यामुळे आहे तर मी त्याला बटाट्यामध्येच कापून घेतलेला आहे. तर आता या ठिकाणी मी त्याला चांगला बारीक वगैरे कापून घेते, आणि त्यानंतर पुढची प्रोसेस करूयात. तर व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा पाणीपुरीचा. तर जवळपास म्हणजे बाहेर गेलो तर आपल्याला ही पाणीपुरी आपण म्हणजे 50 रुपयाला घेऊ तेव्हा एवढी पाणीपुरी. तर आता फायनली आपलं हे रेडी झालेलं आहे पाणीपुरी मी टाकण्यासाठी सामग्री. तर तिखट टाकायचं आहे, तिखट आले का? तिखट टाकायचं आहे आता याच्यामध्ये. मग झालं पाणीपुरी खाजू. मग आता एवढं तिखट टाकून घेते, थोडंसं टाकायचं नॉर्मली, जेणेकरून लहान मुले खाऊ शकतात. फायनली झालेलं आहे. तर आता तिखट वगैरे टाकून दिले, तर आता याला काढून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचंय मस्त. त्यानंतर आहे तर ते सगळं रेडी झाल्यानंतर गरम गरम पुऱ्या तळल्या मीने, कारण कसं आहे ना या दिवसाचं चांगलं नाही राहत, लवकर तळून ठेवलं की लगेच त्यांना तर वातडा पण येतो. त्याच्यामुळे तर त्या थोड्या लेटच केल्या, लास्टलाच केल्या.
सो आता या ठिकाणी मस्त असं पुरा तळून घेणार, तुम्हाला दाखवणार की कशा झालेल्या आहेत. खूप म्हणजे रेडीमेड आणल्या आहेत त्या, पण वाटतच नाही, खूपच म्हणजे असं वाटतं की आपण घरीच केलेल्या आहेत. खूप टेस्ट पण मस्त लागते. सो अशा पद्धतीने आम्ही पाणीपुरीची आता मज्जा घेऊन घेतो. तर बघा किती फुलल्या आहेत त्या. तर निरुकडनं राहिलं जात नाही, तर मी तिला लगेच आता खायला देणार आहे. तर या ठिकाणी आपल्या पुऱ्या पण तळल्या चालल्या. तर जवळपास म्हणजे बाहेर गेले तर तुम्ही पाणीपुरी 50 रुपयाला घ्याल, त्यापेक्षा घरी आहे तर घरच्या स्वादामध्ये खूप चांगलं असतं लहान मुलांना दिलेलं बाहेर खाण्यापेक्षा. सो आता या ठिकाणी मी माझं काम करून घेते आणि आता आम्ही पाणीपुरी वगैरे खाणार आहे. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.